नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बघूयात आजचे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रातील आत्तापर्यंत आलेल्या सर्व मार्केटचे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर सविस्तर बघूया. अहमदनगर या ठिकाणी 123 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3800 रुपये, सर्वसाधारण 4000 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4201 रुपया क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे औरंगाबाद. या ठिकाणी आवक आलेली आहे 14 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3250 रुपये, सर्वसाधारण 3675 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4100 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे माजलगाव. या ठिकाणी 367 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3350 रुपये, सर्वसाधारण 3900 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4161 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे राहुरी वांभोरी. या ठिकाणी आवक कमी आलेली आहे, 6 क्विंटलची आवक आहे. कमीत कमी दर भेटलेला आहे 3600 रुपये, सर्वसाधारण 4200 रुपये आणि जास्तीचा दर आहे 4200 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे उदगीर. या ठिकाणी 5750 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 4260 रुपये, सर्वसाधारण 4280 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4300 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे परळी वैजनाथ. या ठिकाणी 503 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3600 रुपये, सर्वसाधारण 4060 रुपये आणि जास्तीत जास्त 4300 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे तुळजापूर. या ठिकाणी 1210 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 4250 रुपये, सर्वसाधारण 4281 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4281 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे समुद्रपूर वरवट बकाल. या ठिकाणी 130 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3600 रुपये, सर्वसाधारण 3900 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4100 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मालेगाव वाशिम. या ठिकाणी 885 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 4100 रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे 4350 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे सोलापूर. या ठिकाणी सोयाबीन लोकल. या ठिकाणी आवक आलेली आहे 70 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3900 रुपये, सर्वसाधारण 4095 रुपये आणि जास्तीत जास्त 4321 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अमरावती. या ठिकाणी सोयाबीन लोकल. या ठिकाणी आवक आलेली आहे 4236 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3600 रुपये, सर्वसाधारण 3836 रुपये आणि जास्तीत दर भेटलेला आहे 4072 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे नागपूर. या ठिकाणी सोयाबीन लोकल. या ठिकाणी आवक आलेली आहे 762 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3700 रुपये, सर्वसाधारण 4163 रुपये आणि जास्तीत जास्त 4320 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे कोपरगाव. या ठिकाणी सोयाबीन लोकल. या ठिकाणी 215 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3400 रुपये, सर्वसाधारण 4650 रुपये आणि जास्तीत जास्त 4300 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अंबड वडीगोद्री. या ठिकाणी सोयाबीन लोकल. या ठिकाणी 12 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3100 रुपये, सर्वसाधारण 3600 रुपये आणि जास्तीत जास्त 4049 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे वडूज. या ठिकाणी सोयाबीन पांढरावान. या ठिकाणी आवक आलेली आहे 50 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 4000 रुपये, सर्वसाधारण 4100 रुपये आणि जास्तीत जास्त 4200 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे लातूर मुरुड. या ठिकाणी सोयाबीन पिवळावान. या ठिकाणी आवक आलेली आहे 390 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 4100 रुपये, सर्वसाधारण 4200 रुपये आणि जास्तीत जास्त 4300 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे जालना. या ठिकाणी सोयाबीन पिवळावान. या ठिकाणी आवक आलेली आहे 1487 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3350 रुपये, सर्वसाधारण 4000 रुपये आणि जास्तीत जास्त 4200 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अकोला. या ठिकाणी सोयाबीन पिवळावान. या ठिकाणी आवक आलेली आहे 2973 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3300 रुपये, सर्वसाधारण 3800 रुपये आणि जास्तीत जास्त 4425 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे आरवी. या ठिकाणी सोयाबीन पिवळावान. या ठिकाणी आवक आलेली आहे 555 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3600 रुपये,
सर्वसाधारण 39 रुपये आणि जास्तीत जास्त 43 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे उमरेड, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 2416 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 4250 रुपये आणि जास्तीत जास्त 4305 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे भोकर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी 112 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3705 रुपये, सर्वसाधारण 3955 रुपये आणि जास्तीत जास्त 4205 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे हिंगोली खानेगाव नाका, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 1079 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3750 रुपये, सर्वसाधारण 4015 रुपये आणि जास्तीत जास्त 4280 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे सावनेर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी 6 क्विंटलची आवक आलेली आहे. आवक कमी आलेली आहे, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3918 रुपये, सर्वसाधारण 3918 रुपये आणि जास्तीत जास्त 3918 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे जामखेड, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 159 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 3750 रुपये आणि जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे गेवराई, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी 78 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3100 रुपये, सर्वसाधारण 3700 रुपये आणि जास्तीत जास्त 4228 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे परतूर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 117 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3915 रुपये, सर्वसाधारण 4100 रुपये आणि जास्तीत जास्त 4288 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे तेल्हारा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 200 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3575 रुपये, सर्वसाधारण 3780 रुपये आणि जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे औरत शाहजानी, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण 644 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3851 रुपये, सर्वसाधारण 4071 रुपये आणि जास्तीत जास्त 4291 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मुरुम, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 354 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3600 रुपये, सर्वसाधारण 3925 रुपये आणि जास्तीत जास्त 4250 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे चांदूर रेल्वे, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी 360 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3800 रुपये, सर्वसाधारण 4100 रुपये आणि जास्तीत जास्त 4300 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे नांदुरा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 200 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3325 रुपये, सर्वसाधारण 4425 रुपये आणि जास्तीत जास्त 4425 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे पुलगाव, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 137 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3760 रुपये, सर्वसाधारण 4095 रुपये आणि जास्तीत जास्त 4245 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे सिंधी सेलू, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 650 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3650 रुपये, सर्वसाधारण 4150 रुपये आणि जास्तीत जास्त 4377 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे आर्नी, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी 575 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3900 रुपये, सर्वसाधारण 4000 रुपये आणि जास्तीत जास्त 4280 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे देवनी, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 294 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3655 रुपये, सर्वसाधारण 3962 रुपये आणि जास्तीत जास्त 4270 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आलेले आहे बोरी, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी आवक आलेली आहे 124 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3450 रुपये, सर्वसाधारण 3800 रुपये आणि जास्तीत जास्त 4425 रुपये क्विंटल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचे सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या मार्केटचे आलेले आहेत. जर चुकून तुमच्याजवळील बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा, आम्ही तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि बाजार समितीमधील सोयाबीनची आवक या पंधरवड्यामध्ये कमालीची मंदावली आहे, त्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये आपल्याला भाव चढते दिसत आहे. बऱ्याच बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये भाव बघायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा.
चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत रहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.